हॅलो फ्रेंड्स नमस्ते मित्रांनो आज सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस रिपब्लिक डे आपण हा दिवस का साजरा करतो तर आपण हा दिवस साजरा करण्यामागे एक कारण आहे खूप विद्यार्थी मित्रांना खूप लोकांना कन्फ्यूज होतं की इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे यामध्ये काय फरक आहे तर इंडिपेंडन्स डे इज डिफरंट दॅन द रिपब्लिक डे कारण रिपब्लिक डेला असं काय झालं होतं रिपब्लिक डे आपण साजरा करतो सव्वीस जानेवारी या दिवशी आणि एकोणीसशे पन्नासला आपण पहिल्यांदा रिपब्लिक डे आपला आहे पहिला रिपब्लिक डे असं म्हणतो म्हणजे याचा अर्थ काय सो वड इज दिस रिपब्लिक डे स ह्या दिवशी आपली जी राज्यघटना आहे ती आपल्या देशाला लागू करण्यात आली भारत या देशाला राज्यघटना आपली कॉन्स्टिट्यूशन ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या तारखेला लागू करण्यात आली आता ह्याचा अर्थ काय आता ही घटना कोणी बनवली सुरुवातीला भारत हा ब्रिटिशांखाली होता ब्रिटिशांच्या राज्याखाली होता जवळजवळ एकशे नव्वद वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी आणि त्यानंतर आपल्याजवळ घट ते जेव्हा आपल्याला सोडून गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जो आपण इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा करतो त्यावेळेस आपल्याकडे आपली स्वतःची अशी कॉन्स्टिट्यूशन आपली स्वतःची राज्यघटना नव्हतीच आपल्याला त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सप्रमाणे आपलं राज्य चालू होतं मग आपल्याला भारताला एक स्वतःची अशी कॉन्स्टिट्यूशन हवी होती मग त्यासाठी एक मसुदा समिती तयार करण्यात आली ड्राफ्टिंग कमिटी जे की आपल्या भारताची कॉन्स्टिट्यूशन तयार करेल त्याच्यात व्हेरियस आर्टिकल्स इन्क्ल्यूड करेल आणि त्याच्यामध्ये व्हेरियस जे काय आहे परिशिष्ट आहेत जो, जो बारा परिशिष्ट आहेत सध्या तर ह्या पद्धतीने सगळी जी माहिती आहे ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या राहील अशासाठी एक मसुदा समिती बनवता बनवण्यात आली तर त्या समितीमध्ये सात सदस्य होते इन्क्लुडिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या सात सदस्यांनी मिळून जवळजवळ एक दीड दोन वर्ष घेऊन जवळजवळ दीड वर्ष घेऊन ही आपली कॉन्स्टिट्यूशन बनवली आणि ही कॉन्स्टिट्यूशन बनवत असताना त्यांनी सिक्स्टी कंट्रीज येस साठ देशांचे जवळजवळ कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या भारताची क कॉन्स्टिट्यूशन बनवली कारण आपल्या भारताला जशीच्या तशी कॉन्स्टिट्यूशन दुसऱ्या देशाची उचलून घेता आली नाही कारण आपला भारत देश हा विविधतेने समृद्ध आहे विविध लोक विविध भाषा आपली लोकसंख्या जास्त होती आपले स्टेट्स जास्त होते आपल्याकडे विविधता भरपूर होती त्याच्यामुळे तशाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांचा रेफरन्स घेऊन जे आपल्याला बेस्ट असेल तशा पद्धतीने त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही कलम चेंजेस करून घेतलेले आहेत तर अशी ही जी राज्यघटना आहे ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईन या दिवशी सर्व समितीने कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती त्यांनी सह्या केल्या आणि या दिवशीच ती क्लिअर झाली पण ही लागू जी करण्यात आली ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू करण्यात आली बनली ती सव्वीस नोव्हेंबरलाच होती एकोणीसशे एकोणपन्नासला ला पण लागू करण्यात आली ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आता याला काय या कारण आहे की ही तारीख का केली कारण एकोणीसशे एकोणतीसमध्ये जेव्हा अधिवेशन भरलं होतं तेव्हा काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू यांनी ने तेव्हा असं सा इंग्रजांना सांगितलं होतं गांधीजी जवाहरलाल नेहरू यांनी इंग्रजांना सांगितलं की जर आम्हाला वर्षभरात तुम्ही स्वातंत्र्य दिलं नाही तर आम्ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस Uh, हा दिवस सव्वीस जानेवारी आय रिपीट सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून घोषित करतो आहे तर ह्या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे आपल्याला आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ही राज्यघटना हे कॉन्स्टिट्यूशन आपल्या भारताला लागू करण्याचं था ठरवलं ला, आणि म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो आता याच्यामध्ये या हे जे सिक्स्टी कंट्रीजमधून आपण काही काही घेतलेलं आहे त्याच्यात आहे कॅनडा आहे यू एस ए आहे फ्रान्स आहे रशिया आहे अशा भरपूर या कंट्रीजकडून आपण काही काही घेतलं आहे फॉर एक्झाम्पल आय कॅन गिव्ह यू की आ, आपले जे राज्यपाल आहेत आपले जे गव्हर्नर ऑफ द स्टेट आहे तर ह्यांची जी नेमणूक केली जाते ती नेमणुकीची जी, जी पद्धत आहे ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे मग आता ही जी कॅनडाकडून घेतलेली जी पद्धत आहे तर ही आ, कशी आहे हे तुम्ही त्या याच्यात आपण जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन वाचतो तेव्हा कलम एकशे त्रेपन्नमध्ये ते दिलेलं आहे की गव्हर्नर ऑफ द स्टेट याच्यामध्ये कशी त्याची निवडणूक केली जाते त्याची काय कार्ये आहेत त्याचं काय काम आहे त्याची प्रशासकीय कामे काय आहे न्यायालयीन कार्य काय आहे अशा पद्धतीने सर्व माहिती आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे तर अशाच पद्धतीने सुप्रीम कोर्ट आहे हाय कोर्ट आहे आपले मूलभूत हक्क आहे आपल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत या सगळ्यांबद्दल जी माहिती आहे मार्गदर्शक तत्वे या सर्वांबद्दल माहिती आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये आहे तर प्रत्येक नागरिकांना ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या माहिती पाहिजे आणि जे विद्यार्थी मित्र यू पी एस सी आणि एम पी एस सी देतात आहे त्यांना तर ही माहिती फार फार गरजेची आहे त्यामुळे हे सर्व तुम्ही डिटेलमध्ये वाचून काढा आणि आपला रिपब्लिक डे का साजरा करतो हे तरी आपल्या सर्वांना एक भारतीय नागरिक म्हणून माहिती हवं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि जमलं तर पुढच्या व्हिडिओत मी अजून काहीतरी माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद